प्रशांत अंकुशराव माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची देखील योजना करण्यात आलेली आहे. आपण हे आवाहन करूयात भाविकांनी कृत्रिम तलावाचा वापर करावा. काय आज मुंबईतल्या चौपाट्यांवरती विशेषतः आज काय नेमकं चित्र दिसत आहे? अजित, नक्कीच मुंबईमध्ये 32 कृत्रिम तलाव आहेत. ते महानगरपालिकेतर्फे वेगवेगळ्या वार्डामध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये अनेक म्हणजे मागच्या वेळेचा जर आकडा बघितला तर जवळजवळ 40,000 पेक्षा जास्त त्याच्या गणेशमूर्ती आहेत, त्यांचं विसर्जन त्याच्यामध्ये झालं होतं. मी आत्ता जे उभा आहे तो गिरगाव चौपाटीवर आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. या ठिकाणी जो भक्तांचा जो महापूर आहे तो लोटत आहे जवळजवळ आणि उल्हासाचं वातावरण या ठिकाणी भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 5 दिवसाचा जो गौरी गणपती असतात, 6 दिवसाचे गौरी गणपती असतात आणि त्याचा निरोप देण्यासाठी हे सर्व भाविक जे आहेत ते मोठ्या मोठ्या ट्रक मधून असतील. आपण बघू शकतो की ही गौरी आहे, या गौरीला देखील आज या गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यासाठी आणलेलं आहे. अनेक भाविक आहेत जे या ठिकाणी, अशी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे छोटे छोटे जे गणपती आहेत ते अशा हातगाड्यांवरून देखील आपल्याला या चौपाटीकडे रवाना होताना दिसत आहेत. मुंबई पोलीस असतील, महानगरपालिका असेल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झालेले आहेत. मोठे जे ट्रक्स असतात त्या ट्रक्सना वेगळ्या मार्गिकेतून आतमध्ये नेलं जातं, तेव्हा देखील त्यांची जी तपासणी आहे, सुरक्षा तपासणी केली जाते. तर छोट्या गाड्यामध्ये आपण बघू शकतो की जनसमुदाय जो आहे या ठिकाणी लोटलेला आहे. गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येत आहेत आणि आजचा तर गौरी आणि गौराई आहे, तिला विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत. आणि अशा रीतीने आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात हे सगळे जे भक्त आहेत, गणेश भक्त या गिरगाव चौपाटी असतील, दादर चौपाटी असतील किंवा आणि जे कृत्रिम तलाव असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित, प्रशांत, आभार आपले या माहिती करता.